आकाशनी पुल केलाय त्या चेंडूला आणि फेकून दिलाय मैदानाच्या बाहेर सहा धावांसाठी आकर्षक षटकार। जणू काय त्या हाफ ट्रॅकर चेंडूची त्याने वाट पाहिली, अखूट टप्प्याचा चेंडू बिलाल यांचा आणि अगदी आरामात त्या चेंडूला पाठवून दिलं आहे, त्यामुळे त्याच्याकडे देखील सगळ्यांच्या नजरा असतील। खूप चांगल्या प्रकारचा फटका, अप्रतिम टायमिंगला जवाब एफर्ट्स पाहायला मिळतात। पहिल्या चेंडूवरती मात्र आकाशने चेंडूला धाडून दिले ते सीमापार सहा धावांसाठी। वेट केला चेंडू येण्याची वाट पाहिली, हलकासा शॉर्ट पिच चेंडू होता त्यावरती मात्र प्रहार केला जातोय, चेंडू जातोय सीमापार। खूप चांगली सुरुवात आकाशच्या माध्यमातून, ज्या प्रकारची अपेक्षा होती मॅग्निफिसंट परेल संघाला ती मात्र अपेक्षा पूर्ती करण्यासाठी त्याने सुरुवात। यावेळी मात्र खूप चांगला फटका, अफलातून फटका पाहायला मिळतोय, कवरच्या दिशेने खेळला जातोय, फील्डला इथे खेळलं जात आहे, लाईन जर बाजा झाल्या तर बरेचशी लांबची बाहेरची लाईन होती ऑफस्टिकच्या, परंतु त्याला रीच केलं। एक्सटेन्शन ऑफ दी हँड चा एक चांगला उपयोग, चांगला नमुना इथे पाहायला मिळाला आकाशच्या माध्यमातून। अरे की निश्चितच असे फटके खेळले, बॅटचा फेस ओपन केला गेला, जो गॅप आहे इनफील्ड आहे ती मोठा फटका खेळायचा प्रयत्न बॅटच्या आउटसाइड एज आणि लॉंग स्टॉप रिजन मध्ये चेंडू जाईल चार धावांसाठी। नशिबाची साथ देखील तेवढीच महत्वाची असते आणि यावेळी मात्र नशिबाची साथ होती आकाशच्या बाजूने। निश्चितच धावा कशा येतात त्याला तितकंसं महत्व नसेल आणि आला धावा येणं हे अत्यंत महत्वाचं आहे। शेवटच्या चेंडूवरती येणारा हा फटका चार धावा मिळवून देऊन जाईल, इनिंग इथे कम्प्लीट होईल, डाव समाप्त होतोय पहिला डाव। सहा षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या दाव फलक्यावरती 81 धावा 3 रन द्यायचा असतो। यावेळी आकाश चेंडू या मोठा फटका चित्ररक्षण म्हणावं लागेल सारखी एक मोठी स्पर्धा आज मुंबईकरांच्या दिमतीला येताना पाहायला मिळाली, जी केवळ स्पर्धा प्रेक्षकांसाठी नाही तर खेळाडूंसाठी तेवढाच चांगला प्लॅटफॉर्म। या दरम्यान अजून एक चौकार येताना पाहायला मिळतोय, बॅटची आउटसाइड घेत असताना चेंडू मात्र इथे गॅप मध्ये का गेला, तर आउटफील्ड एवढी फास्ट आहे की मात्र निश्चितच आपण पाहतोय चेंडू सीमारेषेच्या दिशेने मार्गस्थ होताना नेहमीच पाहायला मिळतो। या चार धावांचा देखील खूप चांगल्या प्रकारचा उपयोग इथे होताना पाहायला मिळेल मॅग्निफिसंट परेलसाठी। धावा येतात त्यांच्यासाठी तो तेवढा महत्वाचा असणार आहे, धावफळाचा विचार करायचा झाला तर जाऊन पोहोचला तो आकाश शिंगारी याला गरम चेंडू होते आणि रूम खूप चांगल्या प्रकारचा प्राप्त झाला। निश्चितच जे दोन जीवनदान मिळाले होते दोन झेल सुटले होते जे आकाश चिंदर येते ते आकाश आता मात्र काही छोटे छोटे बाबी अत्यंत महत्वपूर्ण। यावेळी रूम बनवला करता येत आहे आणि त्यानंतर शॉर्ट सिलेक्शन आहे प्रथम टीमची काहीशी साधारणशी रणनीती अशी आहे की सुरुवातीच्या क्षणी विकेट हातामध्ये ठेवणं आणि अंतिम क्षणी मात्र हल्ला बोल करतात आणि तोच हल्ला बोल जशान की बॉल इस बार बेहतरीन का स्क्वायर ड्राइव दो खिलाड़ियों के बीच के
कोशिश अच्छी रही थी वहां ये बाबू सत्तार या प्रसाद येरुंगर और बाबू स्ट्राइकर स्पोर्ट्स बांडू मंदार गुरव यूनो स्वीप इस तरह मार रहे थे जैसे कोई वायोलिन वादक वायोलिन के ऊपर वो लेके सुर के तार छेड़ रहा हो। जावेद मैच दिशेने राज फुल टॉस बॉल त्याला मात्र या ठिकाणी गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न यशस्वी होतोय। बॉलला पाठवला सीमारेषेच्या पलीकडे धावा मिळतील चार 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 चौकार चौकार या ठिकाणी चंद्रकांत जी एक दो सत्तर और ले रहे हैं। मित्रांनो सावली म्हणून क्रिकेटच्या मैदानावर मॅनेजर म्हणून ज्यांनी भरपूर वर्ष सेवा दिली असे संतोष पाटकर यांचा सत्कार दिलीपभाई गलोस यांच्या हस्ते आपण करणार आहोत। खूप खूप धन्यवाद संतोष काटकर जी आपण आज प्रतिनिधित्व केलं बाईच्या वतीने आणि आता परत एकदा आपण जाणार आहोत समालोचन कक्षामध्ये। धन्यवाद। दरम्यानच्या कालावधीमध्ये या ठिकाणी एक मोठा फटका येताना पाहिला मिळाला। आकाश चिंदारिया यांच्या बॅटमधून आला फटका 99 धावांचा पाठलाग करायचा आहे परंतु हे मैदान आणि स्पर्धा पाहिल्यानंतर 99 आणि त्याच क्रिकेटच्या पंढरीमध्ये येईल ही स्पर्धा। यावेळेला फुलटो तीन ओव्हर नंतर 51 धावा होत्या। चौथ्या ओव्हरला सुरुवात झाली अमोल कांगणे बॉलिंगला आले पहिलाच बॉलवर आकाश चिंदारियाकडून आकाशाच्या दिशेने षटकार